नमस्कार, मी माधुरी। आपल्या आवाजच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आता वळूयात आजच्या बातमीकडे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकाप्पा काळे पाटील यांनी आपला अपक्षपणे उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र 7 तारखेला त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी, पाहूया। आज या ठिकाणी आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अशोकाप्पा काळे आपल्यासोबत आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया की या विधानसभेमध्ये त्यांनी माघार का घेतली। नमस्कार, मी प्रथमतः माझ्या तालुक्यातील सर्व सख्यांना व आम जनतेला विजयादशमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आपला आवाज या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो। विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झालेली आहे आणि जातीयवादी पक्षांना या ठिकाणाहून नव्हे तर महाराष्ट्रातून सत्ता पार करायचा आहे आणि म्हणून या दोन्ही पक्षांची आघाडी, धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी झालेली आहे। या आघाडी होत असताना काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी आघाडीमध्ये झालेली काँग्रेस पक्षाची कुचंबना आणि त्या कुंचुकपणातून कार्यकर्त्यांमध्ये असणारी नाराजी आणि त्यामुळे माझ्या मित्रांकडून, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून असणाऱ्या अपेक्षा की आप्पा तुम्ही उभे राहा, या ठिकाणी अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या, त्या पूर्ण करण्यासाठी किंवा अपक्ष सृष्टींना याबाबत जाणीव करून देण्यासाठी मी या ठिकाणी अर्ज भरलेला होता। त्यांच्या आग्रहास्तव अर्ज भरत असताना पक्ष मी गेल्या 35 ते 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं ध्येय, धोरण, संस्कृती याच्यानुसार काम करत आहे। हे काम करत असताना या कारकिर्दीला कुठल्याही प्रकारचा कालिंबा भासू नये, कुठल्याही प्रकारचं दालभोट लागू नये आणि पक्षाने दिलेला आदेश जातीयवादी पक्षांना सत्ता पार करण्याचं घेतलेलं धोरण, त्याचप्रमाणे नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचे माझे असणारे संबंध, यांचे काँग्रेस पक्षाशी असणारे संबंध आणि ते माझे पाहुणे असल्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्ष आदेशानुसार मी माघार घेतलेली आहे। तालुक्यामध्ये नागरिकांचा तुम्हाला वाढता पाठिंबा होता, तसंच तुम्ही तालुक्यामध्ये प्रचलितही होता, तर तुम्ही या विधानसभेमध्ये कोणासोबत असणार आहे, कोणासोबत जाणार तुम्ही? हे पहा, आज जातीयवादी पक्षांना हद्दपार करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्तनकाळ ठरलेल्या बीजेपी सरकारला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी झालेली आहे आणि पक्षाचा आदेश असल्यामुळे माघार घेतलेली आहे आणि या आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून मी माघार घेत असताना आमचे पाहुणे नामदार दिलीप वळसे पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि इथून पुढे तुम्ही प्रचारात कधीपासून सहभागी होणार, काय असेल तुमचा अजेंडा? या संदर्भामध्ये तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे, कारण आजपर्यंत गेल्या 2001 ते 2018 पर्यंत जरी आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी राज्यस्तरावरती झालेली होती, देशस्तरावरती झालेली होती, परंतु तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना किंवा जिल्ह्यामध्ये म्हणावी तशी एक मित्रपक्ष आणि मोठा पक्ष म्हणून यांच्याकडनं, यांच्या नेत्याकडनं जी वागणूक सन्मानाची मिळायला पाहिजे होती ती मिळत नाही आणि ती जर या ठिकाणी तालुक्यातील, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना जर मिळाली आणि ज्या वेळेस मिळाली तर त्या वागणुकीनुसार आम्ही त्या क्षणापासून या प्रचारामध्ये सहभागी होणार आहोत। फक्त अपेक्षा एक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सन्मानाची
वागणूक द्यावी आणि ती निवडणुकीपुरती नव्हे तर पुढील 5 वर्षाकरता द्यावी ही अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे आणि ती रास्त आहे. याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. सध्या तरी आंबेगाव विधानसभेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना असा जंगी सामना बघायला भेटणार आहे, तर तुम्ही याबाबत या विधानसभेमध्ये विजयाबाबत काय तुमचे काय भूमिका आहे? याबाबत मी तर स्पष्ट सांगेन, जंगी तुल्यबळ असा कुठलाही सामना या तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अजिबात नाही. कारण या तालुक्यातील जनता सातत्याने काँग्रेसच्या पाठीमागे आहे. हा इतिहास आहे, हा भूतकाळ आहे आणि भविष्यकाळात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विचारातून काँग्रेस पक्षाच्या विचारातून असणारी जनता ही काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराच्या पाठीमागं तन मन धन अजून उभी राहणार आहे. त्यामुळे हा या मतदारसंघातील तुल्यबळ लढत हे म्हणणं हास्यास्पद ठरणार आहे. मी तर खात्रीपूर्वक एक सांगू इच्छितो की यापूर्वी या विधानसभा किंवा लोकसभा निकालाची नोंद विनीत भोकाने घेतलेली होती, ती किसनराव स्वर्गीय किसनराव बानखिले यांच्या माध्यमातून. आणि 2019 ची निवडणुकीच्या निकालाची नोंद दिलीप पाटलांच्या माध्यमातून ग्रिनीज बुक निश्चित घेईल ही मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित मी माझे कार्यकर्ते आणि तालुक्यातील जनता पूर्ण करणार आहे याबद्दल मला खात्री आहे, ते मात्र शंका नाही. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.